अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। 31 जानेवारी राष्ट्रीय लसीकरण दिनी आज जामनेर तालुक्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम सर्वत्र राबवण्यात आली। या मोहिमेअंतर्गत जामनेर शहरात 19 तर ग्रामीण भागात 207 असे संपूर्ण जामनेर तालुक्यात एकूण 226 पल्स पोलिओ बूथ लावण्यात आले होते। या मोहिमेत 37,987 बालकांना पोलिओचा डोस देण्यात आल्यासंदर्भातली माहिती जामनेर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश सोनवणे यांनी जेबीएन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे। नमस्कार, आत्ता आपण जामनेरमधील पंचायत समिती येथे आलेलो आहोत। येथे आज संपूर्ण जामनेर शहरामध्ये पोलिओचे डोस देण्यात येत आहेत। आत्ता आपण डॉक्टर राजेश सोनवणे यांच्याकडून याबाबतची अधिक माहिती जाणून घेऊयात। आज 31 जानेवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम जळगाव जिल्ह्यासह आज जामनेर तालुक्यामध्ये राबवण्यात आली। या मोहिमेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जीप जळगाव डॉक्टर बी एन पाटील, त्याचप्रमाणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भीमशंकर जमादार, जिल्हा शल्यचिकित्सक नागोजी चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेची आखणी करण्यात आली। यापूर्वीच आपण जामनेर तालुक्यामध्ये तहसीलदार श्री अरुण शेवाडे, त्याचप्रमाणे गटविकास अधिकारी जे व्ही कवडदेवी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधीक्षक यांची बैठक घेऊन नियोजन पद्धतीने सर्व मोहिमेची आखणी करण्यात आलेली होती। याप्रमाणे आज सकाळी 8 वाजेपासून या मोहिमेस सुरुवात झाली। तालुक्यामध्ये सर्वच एकंदरीत 107 बूथ हे ग्रामीण भागात आपले होते आणि 19 बूथ हे जामनेर शहरामध्ये होते, म्हणजे एकूण 226 बूथद्वारे आज बालकांना पोलिओ डोस देण्यात आला। यामध्ये 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना आपण हा पोलिओचा डोस दिलेला आहे। या पोलिओच्या डोससाठी जवळपास 625 कर्मचारी यांची नेमणूक आरोग्य विभागाकडून करण्यात आली। यांच्यावर संनियंत्रण ठेवण्यासाठी 45 सुपरवायझरची टीम संबंध तालुक्यात कार्यान्वित होती। त्याचप्रमाणे कोणतेही बालक हे लसीकरणापासून वंचित राहू नये या उद्देशाने बस स्टँड किंवा वीटभट्टी असे जे हायरिस्क एरिया असतात त्यासाठीसुद्धा 8 ट्रान्झिट टीम व 13 मोबाईल टीमची स्थापना तालुक्यात करण्यात आलेली होती। त्यामुळेही आपल्या पोलिओच्या डोसचे उद्दिष्ट हे पूर्णत्वाकडे जात आहे। आजच्या प्राप्त झालेल्या अहवालानुसार जवळपास 37,987 बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आला, त्यापैकी 5,823 शहरी भागात व 32,164 ग्रामीण भागात बालकांना डोस देण्यात आले। जवळपास 96 ते 97% काम आपलं आज पूर्ण झालेलं आहे। जे बालके काही कारणास्तव पोलिओचा डोस आज घेऊ शकले नाही त्यांना 1 दिवसाच्या खंडानंतर पुढील 3 दिवस पोलिओ डोस हे देण्यात येणार आहे। आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती घेतली। संपूर्ण जामनेर शहरामध्ये 19 बूथ असून संपूर्ण ग्रामीण भागामध्ये 207 बूथ आहेत असे त्यांनी आपल्यास सांगितले। कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।